गुड आफ्टरनून स्टुडंट आपला मागच्या तासाला प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस हा लेसन संपलेला आहे या लेसनचे एक्सरसाइज आज आपण बघणार आहोत लेट सी त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे फिलिंग द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट टर्म्स म्हणजे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स दि ब्लँक्स दिलेल्या आहेत त्याचे ॲन्सर तुम्ही ते वाक्य पूर्ण करून द्यायचे आहे फर्स्ट आहे द कॅपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड मॉइश्चर डिपेंड्स अपॉन द डॉट डॉट ऑफ द एअर काय कॅपॅसिटी ऑफ एअर एअरची जी कॅपॅसिटी आहे ही मॉइश्चर डिपेंड्स ऑन डॉट डॉट इन द एअर एअरमध्ये काय झाल्यानंतर ते डिपेंड्स असते ॲन्सर आहे टेम्परेचर सेकंड आहे वॉटर डज नॉट हॅव अ डॉट डॉट बट हॅज अ डेफिनाईट डॉट डॉट अँड डॉट डॉट वॉटरला शेप नाही म्हणजे आकार नाही पण त्याला व्हॅल्यूम वस्तू आकारमान आणि मास त्याचं वेट हे आहे वाईल फ्रीजिंग द डॉट डॉट ऑफ द वॉटर इज अ लोअर डेन्सिटी घनता ही कशी आहे फ्रीजिंगची लो आहे डॉट डॉट सॉइल हॅज अ पी एच सेव्हन नॅचरल सॉइल हॅज अ पी एच सेव्हन मग तुम्हाला ॲसिडिक आणि अल्कलाईनही माहिती असायला हवा सेकंड क्वेश्चन क्वेश्चन आहे वाय इज इट सेड दॅट फर्स्ट आहे त्यामध्ये एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ अ व्हेरियस गॅसेस जे होमोजिनियस म्हणजे जे मिक्स केलेलं मिक्सचर आहे होमोजिनियस आपण बघितले होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय जे की सॉईलमधलं आहे किंवा आपलं सॉल्वन सिस्टीम त्यानंतर एअर यांमध्ये आपण बघितलेलं आहे होमोजिनियस एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर ऑफ व्हेरियस गॅसेस अँसर आहे प्युअर एअर इज अ होमोजिनियस मिक्सचर मेड प्रिमेंटिवली ऑफ ए नायट्रोजन अँड ऑक्सिजन एलिमेंट आर नॉट रिअली सेपरेटेड ऑर डिस्टिंग्विश्ड फ्रॉम वन ऑदर वन ऑदर डज इट इज अ सेड दॅट एअर इज अ होमोजेनियस मिक्सचर म्हणजे काय आहे बघा की होमोजिनियस मिक्चर हे प्रिमेटिवली बनलेलं आहे नायट्रोजन आणि ऑक्सिजन या एलिमेंटपासून हे एलिमेंट जे आहे ते नॉट रिअली सेपरेटेड ते रिअली सेपरेटेड नाहीत डिस्टिंग नाहीत दॅट इज द होमोजिनियस मिक्सचर थर्ड आहे वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वंट पाण्याला आपण युनिव्हर्सल सॉल्वंट असे का म्हणतो मेनी सबस्टनसेस आर सॉल्युबल इन वॉटर डज इट इज अ सेड दॅट वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्वन कितीतरी असे जे सबस्टन्सेस आहेत ते पाण्यामध्ये काय होतात डिझॉल्व्ह होतात दॅट इज कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल सॉल्वन दॅट इज युनिव्हर्सल सॉल्वन थर्ड आहे देअर इज अ नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर अ क्लिनिंग पर्पजेस पाणी हे अल्टरनेटिव्ह सबस्टन्सेस आहे का क्लिनिंग पर्पजेसचं वॉटर इज अवेलेबल एव्हरीवेअर पाणी हे सगळीकडं अवल उपलब्ध आहे अँड सो इट इज अ चीप अँड मेन सोर्स सेस ऑफ अ सॉल इन इट डज फॉर अ मेनी ॲक्टिव्हिटीज लाईक क्लिनिंग बाथिंग वॉशिंग एग इट इज अ डज डज इट इज सेट दॅट देअर इज अ नो अल्टरनेटिव नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर अ क्लिनिंग पर्पजेस म्हणजे पाणी हे काय आहे तर सगळीकडं उपलब्ध आहे सगळीकडे अवेलेबल आहे मेनी सबस्टन्सेस इथं बघा मेनी सबस्टन्सेस हे चुकलेलं आहे तुम्ही तिथं स्पेलिंग लिहा सबस्टनसेस मेनी सबस्टन्सेस ऑफ सॉल इन इट इन इट दस फॉर अ मेनी ॲक्टिव्हिटीज लाईक क्लिनिंग बाथिंग वॉशिंग एट्स ॲक्ट्स आहे तिथं ए सी टी ॲक्ट्स इट इज डज डज इट इज डज यूज्ड म्हणजे काय आहे तर बघा आपल्याला आंघोळीसाठी कपडे धुण्यासाठी या वेगवेगळ्या वेग गोष्टींसाठी आपण पाण्याचा वापर करत असतो धज धो दज इट इज सेट दॅट देअर इज अ नो अल्टरनेटिव्ह याला एखादं वेगळं अल्टरनेटिव्ह नाही पाणी ही, ही आपली एक महत्वाचा घटक आहे आणि तो आपण काय करत असतो यूज करत असतो क्वेश्चन नंबर थर्ड आहे व्हॉट विल हॅपन इफ काय होईल द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर इन्क्रीजेस पाण्याच्या वाफा ज्या आहेत त्या इन्क्रीज वाढल्या तर काय होईल द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन्क्रीज ज्या आजूबाजूची ह्युमिडिटी आहे ती सुद्धा काय होईल इन्क्रीज होईल वाढेल ओनली वन क्रॉप इज अ ग्रोन रॅपिडली इन द सॉईल जमिनीमध्ये एकच पीक रॅपिडली सारखं सारखं घेणं योग्य आहे काय होईल घेतलं तर

देअर विल बी न्यूट्रिएन्स डिप डिप्लेशन इन सॉईल अँड द फर्टिलिटी ऑफ सॉईल ऑल्सो डिक्रीज म्हणजे जमिनीची आर्द्रता ही कमी होईल डिक्रीज होईल कमी होईल आणि जे सॉईल डिस्टर्ब होईल म्हणजे जी पा माती आहे ती डिस्टर्ब होईल म्हणजे ती त्यामध्ये जे कण आहेत मातीमध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत ते काय होतील सगळे डिस्टर्ब होतील क्वेश्चन नंबर फोर आहे विथ होम शूड वन पेअर अप पेज नंबर ट्वेंटी फाईव्हवर क्वेश्चन आहे बघा ग्रुप ए आणि ग्रुप बीचं पेअर लावायचं आहे मी तुम्हाला इथं डायरेक्ट अँसर दिले एअर स्क्रॅटिंग ऑफ लाईट म्हणजे इकडून तिकडे जाणे वॉटर एक्स्क्रिशन शोषून घेते आणि सॉईल प्लास्टिसिटी एखादा म मडकं वगैरे असे वेगवेगळे शेप्स तयार करत असतो क्वेश्चन नंबर फाईव्ह स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स सँडी सॉइल हॅज अ लो कॅपॅसिटी फॉर होल्डिंग वॉटर सँडी सॉइल तुम्हाला सांगितलेली आहे कशी असती सँडी सॉईल सँडी सॉईल ही लो कॅपॅसिटी ऑफ वॉटर होल्डिंग बरोबर आहे का बरोबर आहे सँडी सॉइल म्हणजे तुमची वाळू ही लो कॅपॅसिटी ऑफ होल्डिंग ऑफ वॉटर द सबस्टनसेस इन विच सॉल्युट डिझॉल्व्ह इन कॉल्ड सॉल्वंट आणि जे सबस्टन्सेस पाण्यामध्ये डिझॉल होतात त्यालाच आपण सॉल्वंट म्हणतो बरोबर येस द प्रेशर एक्सक्रिटेड बाय एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि जे प्रेशर आहे भाहर पड़ते देट इस प्रेशर? Yes, six, right? उन, ते एक्स्क्रीट होते बाहेर पडते दॅट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर येस ट्रू क्वेश्चन नंबर सिक्स राय एक्सप्लेन द पिक्चर इन अवर ओन वर्ड्स किंवा ओन तुमच्या भाषेमध्ये ते आन्सर लिहायचं एक चित्र दोन चित्र दाखवल्यात ए आणि बी त्यामधलं पहिलं ए डिस्कस करूया त्याचा आन्सर आहे वॉटर इज अ लिक्विड स्टेट पाणी कसं आहे लिक्विड स्टेट पातळ म्हणजे लिक्विड स्टेट आहे वॉटर इज अ फ्ल्युइड सबस्टनसेस ते फ्ल्युड सबस्टन्स आहे वॉटर डज नॉट हॅव इट्स ओन शेप बट हॅज अ व्हॅल्यूम पाण्याला विशिष्ट असा आकार नाही पण पाण्याला विशिष्ट असं आकारमान आहे इट कॅन पास थ्रू स्मॉल होल अवर सीप थ्रू व्हेरी स्मॉल गॅप्स ऑर ॲक्स आणि पाणी कुठे स्मॉल होल्समधून सुद्धा जाऊ शकतं आणि जिथं कुठं गॅप आहे तिथं सुद्धा पाणी जाऊ शकतं त्यामधलाच बी आहे आईज दाखवले बघा आईस एक्सपांड अँड इट्स व्हॅल्यूम इनक्रीज आईस काय होतं एक्सपांड आणि त्याचं जे व्हॅल्यूम आहे वस्तुमान आहे ते काय होतंय वाढतं आहे आईस बिकम अ लायटर वेन द वॉटर आईस कसं आहे पाण्यापेक्षा पातळ आहे द डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन ऑफ वॉटर पाण्यापेक्षा सुद्धा आईसची डेन्सिटी काय आहे तर लेस आहे आईस एक्सपांड टू ब्रेक द ग्रॅप गॅप्स आणि आईस हे जिथं गॅप आहे तिथं एक्सपांड करत आईस एक्सपांड टू ब्रेक द ग्राफ एक्सपांड करू शकतं म्हणजे आईस आपण वितळ आपण आईस बाहेर फ्रीझरमधून बाहेर काढल्यानंतर तो वितळतो हो म्हणजेच काय होतं त्याचं पाणी तयार होतं आणि जिथं गॅप आहे तिथं ते पाणी मोरतं क्वेश्चन नंबर सेवन आहे राईट आन्सर टू द फॉलोईंग क्वेश्चन्स इन अवर ओन वर्ड्स तुमच्या शब्दामध्ये लिहा पहिला आहे हाऊ इज अ लाईफ स्कॅरीड बाय द एअर का होती लाईफ आपली स्कॅरिड सिक्रेटेड म्हणजे विखुरणे वगैरे विखरती हावे लाईफ ही हवेमुळे का विखुरली जात एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल्स ऑफ सम गॅसेस डस्ट स्मोक अँड अ मॉइश्चर हवेचे छोटे छोटे जे पार्टिकल्स आहेत ते गॅसेसमध्ये स्मोकमध्ये किंवा मॉइश्चरमध्ये मिसळले जातात व्हेन रेज ऑफ लाईट फॉल ऑन दीज अ मायन्यूट पार्टिकल्स द पार्टिकल स्प्रीड द लाईट इन ऑल द डायरेक्शन दिज अ नॅचरल फेनॉमिनन इज कॉल्ड ॲज अ स्केरेटिंग ऑफ लाईफ लाइट आणि त्यालाच आपण स्केरेटिंग ऑफ लाईट म्हणतो सेकंड आहे एक्सप्लेन द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर फर्स्ट आहे वॉटर ऑकर्स इन अ लिक्विड स्टेट्स पाणी कसं आहे लिक्विड स्टेटमध्ये वॉटर इज ऑर ऑर्डरलेस स्टेट स्टेटलेस ट्रान्सपरंट लिक्विड दॅट इज अ कलरलेस इन अ स्मॉल अमाऊंट बट एक्झिबिट ऑन अ ब्ल्युश कलर इन लार्ज क्वांटिटी पाण्याला ऑर्ड काही रंग नाही आकारही नाही पण ते कसं आहे ट्रान्सपरंट आहे इज अ कलरलेस इन अ स्मॉल अमाऊंट आणि ते कलरल म्हणजे पाण्याला काहीच कलर नाही हे स्मॉल जिथं लह थोडंसंच पाणी असतं तिथं दिसतं आणि जास्त पाणी असेल तिथं ते ब्ल्युविश इन कलरमध्ये दिसतं वॉटर आर द इट्स ओन शेप बट हॅज अ व्हॅल्यूम पाण्याला काही आकार नाही पण त्याला एक व्हॅल्यूम आहे वस्तुमान आहे वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट पाणी हे एक युनिव्हर्सल सॉल्वंट आहे वॉटर इज अ गुड कॉलरंट वॉटर हे एक गुड प्रकारचं कॉलरंट आहे डेन्सिटी ऑफ वॉटर इज अ पिक्युलर म्हणजे पाण्याची जी घनता आहे ती प्युरिक्युलर आहे क्वेश्चन नंबर थर्ड आहे वाय इज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर मोर दॅन दॅट ऑफ रेन वॉटर समुद्राच्या पाण्याची घनता ही पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का है? Sea water has the मन्जे जे है आहे सी वॉटर हॅज द हायस्ट सॅलिडिटी म्हणजे समुद्रामधलं जे क्षारमय आहे ते काय हायस्ट आहे देअर इज अबाउट थर्टी फाय किलोमीटर ऑफ सॉल्ट पर लिटर ऑफ सी वॉटर एका लिटरमध्ये पस्तीस किलोमीटर सॉल्ट आहे द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज मोवर दॅन दॅट ऑफ रेन वॉटर म्हणून पाण्यापे समुद्राच्या पा पावसाच्या पाण्यापेक्षा समुद्राचं पाणी समुद्रा हे घनता ही जास्त आहे वॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर काय गुड स्ट्रक्चर स्ट्रक्चरचे इम्पॉर्टन्स आहेत द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिपेंड्स ऑफ ऑन स्ट्रक्चर सॉईल स्ट्रक्चर डिपेंड्स ऑफ ऑन द डिफरंट शेप्स म्हणजे त्याचे शेप्सवर आहे ऑफ द सॉइल पार्टिकल सॉईलमध्ये असलेल्या पार्टिकलवर आहेत शेप्स म्हणजे त्याच्या जमिनीचा आकार आहे त्याचे कलर्स आहेत ॲडव्हानेजेस ऑफ अ गुड सॉइल स्ट्रक्चर आर ॲज फॉलोज फर्स्ट आहे रूट गेट अ सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन त्या जमिनीमधल्या रूटला मुळांना सफिशियंट ऑक्सिजन मिळाला पाहिजे वॉटर ड्रेनेज इज गुड म्हणजे पाण्याचा निचरा होण्याची पद्धत ही कशी असली पाहिजे गुड असली पाहिजे द रूट ऑफ अ प्लांट ग्रो वेल आणि रूट झाडाची मुळं जी आहे त्याची वाढ ही व्यवस्थित झाली पाहिजे क्वेश्चन नंबर फोर आहे वॉट आर द व्हेरियस युजेस ऑफ सॉइल काय आहे सॉइलचे वेगवेगळे वेग वे युजेस फर्स्ट आहे प्लांट कन्झर्वेशन टू हेल्प प्लांट्स ग्रो ते काय होतात प्लांटची वाढ होते वॉटर कन्झर्वेशन सॉईल होल्ड्स वॉटर ॲज अ रिझल्ट बाय मीन्स ऑफ अ अँड लॅक्स वी कॅन गेट वॉटर फॉर यूज थ्रू आऊट द इयर वॉटर कन्झर्वेशन म्हणजे काय तर आपण काय केलं पाहिजे वॉटर ॲज अ रिझल्ट मी जे बंधारे आहेत जे आपले बंधारे वगैरे आहेत त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे पाणी साठवून ठेवलं पाहिजे अँड वी कॅन गेट यूज बंधारे आणि जे तळे आहेत तिथं पाणी साठवून ठेवतो आणि ते वर्षानुवर्ष पाणी आपल्याला उपयोगी आलं पाहिजे प्लास्टिसिटी सॉइल कॅन बी गिवन इन अ रिक्वायर्ड शेप दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ सॉइल इज कॉल्ड अ प्लास्टिसिटी दॅट ड्यू टू प्लास्टिसिटी वी कॅन यूज टू मेक अ आर्टिकल ऑफ शेप्स आणि प्लास्टिसिटी हे काय आहे तर एका एक रिक्वायर्ड शेप आहे म्हणजे या प्लॅस्टिसिटीपासून आपण वेगवेगळे आकार वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपण बनवू शकतो क्वेश्चन नंबर सिक्स आहे वॉट इज द नीड अँड इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल टेस्टिंग फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ अ फार्मर शेतकऱ्याच्या दृष्टीने सॉईल टेस्टिंग हे का गरजेचं आहे आणि का महत्वाचं आहे सॉइल टेस्टिंग करणे हे का गरजेचं आहे सॉईल टेस्टिंग इज डन टू फाइंड आउट द क्वा क्वालिटी ऑफ द सॉइल सॉइल टेस्ट केल्यामुळे जमिनीची मातीची जी क्वालिटी आहे ती आपल्याला समजते इट फेल्स टू नो अबाउट द गुड क्वालिटी ऑफ राईट अँड इट्स अ शॉर्ट कमिंग मग ती जी जमीन आहे ती चांगली आहे का इन अ शॉर्ट कमिंग ती छोट्याच पिकांमध्ये योग्यरित्या वापरता येते का सॉइल टेस्टिंग अल्सो हेल्प्स टू फाइंड आउट द कलर स्टेक्चर कंटेंट सॉइल टेस्टिंगमध्ये त्याचा कलर कोणता आहे त्याची स्ट्रेक्चर कसं आहे कंटेंट कोणतला आहे और ऑर्गेनिक मॅटर इन द सॉइल आणि त्यामध्ये आपण जे ऑर्गेनिक मॅटर वापरतो ते कोणकोणते आहे द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॉईल टेस्टिंग प्रोग्रेस इज टू फार्मर अ सर्वायव्ह लिडिंग टू बेटर अँड मोर इकॉनॉमिक यूजेस ऑफ अ फर्टिलायझर अँड बेटर साईड मॅनेजमेंट पार्टिकल्स फॉर इनक्रीजिंग ॲग्रीकल्चरल पर्पज आणि आपल्या शेतीसाठीही या सॉइलचा वापर होत असतो वॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एअर इन अ ट्रान्समिशन ऑफ साऊंड एअर ट्रान्समिशन ऑफ साउंड का हे साऊंडचा एअर ट्रान्समिशन ऑल द साऊंड दॅट वी हियर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर साऊंड वेव्ज रिअली अँड द मिडियम फॉर प्रपागेशन द प्रपागेशन ऑफ साऊंड वेव्ह इज नॉट पॉसिबल थ्रू व्हॅक्यूम एअर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन अ प्रोडक्शन ऑफ साऊंड वेव आणि लास्टचा प्रश्न आहे वाय शुड अ ग्लास बॉटल कंप्लीटली फिल्ड विथ वॉटर नेवर बी इन केप्ट्रीझर फ्रीझर मध्ये आपण जी बॉटल ठेवणार आहे ती पूर्णतः भरलेली नसते किंवा आपण ती कंप्लीटली फिल्ड करत नाही का अ ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड अ विथ वॉटर नेवर बी केप्ड इन अ फ्रीझर बिकम वेन अ लिक्विड टेन टू रिच देअर फ्रीजिंग पॉईंट ज्यावेळी लिक्विडमध्ये पाणी असतं त्यावेळी ते खालच्या स्थराला असतं आणि त्याचा जो आईस होता ना काय होतं ते एक्सपांड होतं बाहेर पडलं जातं इफ अ कम्प्लिटली फिल्ड अ ग्लास बॉटल विल बी लेफ्ट इन द फ्रीजर फॉर समटाइम्स देन द बॉटल विल ब्रेक डाऊन जर पाणीच पूर्ण भरून जर बॉटल आपण फ्रीजमध्ये फ्रीझरसाठी ठेवली तर ती बॉटल काय होईल ब्रेकडाऊन होईल ती बॉटल तुटली जाईल अशा पद्धतीने आपल्या या लेसनचा एक्सरसाइज पूर्णपणे संपलेला आहे मी तुम्हाला पाठवत आहे तुम्ही तो सॉल्व करा या लेसनमध्ये कोणाला काही शंका असेल तर विचारा आपण पुढच्या तासाला नवीन लेसन चालू करूया थँक्यू